नमस्कार मित्रांनो, मी रवी ओरे। आज मी पुन्हा तुमच्याशी संवाद साधायला आलोय। आज आपण SSC बोर्ड परीक्षेमधील अल्जेब्रा ज्योमेट्री अर्थात बीजगणित भूमिती या विषयामध्ये विचारल्या जाणाऱ्या हॉट्स क्वेश्चन विषयी चर्चा करणार आहोत। हॉट्स क्वेश्चनची तयारी कशी करायची हे आपण पाहूया। हॉट्स क्वेश्चन फक्त सर्वसामान्य विद्यार्थ्यांनाच भेडसावणारा प्रश्न आहे असं नाही, किंबहुना ज्यांना पैकीच्या पैकी मार्क पडायचे त्यांना हॉट्स क्वेश्चनची तयारी केल्याशिवाय पर्याय नाही। तर मित्रांनो, हॉट क्वेश्चनची तयारी करायची असेल तर तुम्हाला मी 3 टप्पे सांगतो। त्याचा पहिला टप्पा 1, काय करा, पाठीमागच्या बोर्ड परीक्षेमधील जेवढे काही हॉट्स क्वेश्चन आलेले आहेत ते आणि पाठ्यपुस्तकाच्या शेवटी जे हॉट्स क्वेश्चन आहेत ते सगळे एकदा उत्तरासहित लिहून काढा। ते लिहून काढल्यानंतर त्यातले सोपे सोपे कोणकोणते प्रश्न आलेले आहेत ते ठरवा। भाग एक कंप्लीट। भाग दुसरा, सोपे प्रश्न जे आलेले आहेत त्यामधील प्रत्येक प्रश्नाला एक लॉजिक असतं। ते लॉजिक समजून घेतल्यानंतर त्या प्रत्येक प्रश्नांचे टप्पे ठरवा की या प्रश्नामध्ये भाग स्टेप्स 1, स्टेप्स 2, स्टेप्स 3, स्टेप 4। दुसरा भाग एक कंप्लीट। तिसऱ्या भागामध्ये काय करा, प्रत्येक प्रश्नामध्ये जिथे लॉजिक बदललेलं आहे, तर्क बदललेला आहे, त्या तर्क बदललाय, लॉजिक बदललाय, त्या ठिकाणी स्टार देऊन ठेवा। कारण ज्या ठिकाणी उत्तर शिफ्ट होतोय, ज्या ठिकाणी तर्क बदलतोय, ते खूप महत्त्वाचं असतं, ते लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं असतं। आणि मग एकदा तुम्ही स्टार करून ठेवले, मग पहिल्यांदा सोपे, मग अवघड प्रश्नांच्या बाबतीत तुम्ही असं करू शकता। असं 3 टप्प्यामध्ये तुम्ही हॉट्स क्वेश्चनची चांगली तयारी करू शकता। तर एक उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे, ते उदाहरणातून तुम्हाला कळेल की नेमकं मी काय म्हणत आहोत। तर हॉट्स क्वेश्चन सोपे आहेत, तयारीला लागूया। मित्रांनो, एक मी पाठ्यपुस्तक टेक्स्टबुकच्या पाठीमागील एक एक्झाम्पल घेतलेलं आहे। एक्झाम्पल नीट वाचून घ्या, शोधात काय करायचं ते एकदा पाहून घ्या। आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट मिळवण्यासाठी पहिल्यांदा मी या ट्रायंगलमध्ये ज्योमेट्रिक मीन प्रॉपर्टी वापरली आणि त्यातून पहिलं स्टेटमेंट मिळवलं, विधान क्रमांक 1। नंतर मी याच ट्रायंगलमध्ये सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल वापरून विधान क्रमांक 2 मिळवलं। म्हणजे महत्वाचं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की अशा प्रकारचा प्रश्न आला की पहिल्यांदा ज्योमेट्रिक प्रॉपर्टी वापरणे, त्यातून विधान स्टेटमेंट 1 मिळवणे, नंतर सिमिलरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल वापरून स्टेटमेंट 2 मिळवणे, त्याला दोघांना स्टार करून ठेवले, आणि हे दोन एक्झाम्पल दोन्ही स्टेटमेंट एकमेकामध्ये मिक्स करणे। म्हणजे ही BD व्हॅल्यू या BD ठिकाणी ठेवून द्या आणि मग आपल्याला एक्सपेक्टेड रिझल्ट मिळू शकतो। धन्यवाद मित्रांनो। आताच आपण एक हॉट्स क्वेश्चन वरचा एक प्रश्न पाहिला। तुम्हाला असेच प्रश्नांची खूप तयारी करायची असेल, अजून हॉट्स वरचे अजून एक्स्ट्रा क्वेश्चन पाहिजे असतील, किंवा हे जे लॉजिक तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल, तर मी सन पब्लिकेशनच्या माध्यमातून द स्मार्ट एक्झाम बुक ही सिरीज तयार केली आणि याच्यामध्ये बोर्डाला आलेले प्रश्नपत्र पाठ्यपुस्तकाच्या पाठीमागचे सगळे हॉट्स क्वेश्चन दिलेले आहेत, त्याचं लॉजिक समजून दिलेलं आहे। तर तुम्ही याचा जरूर वापर करा, तुम्हाला हॉट्स क्वेश्चन सोपे वाटल्याशिवाय राहणार नाही। बेस्ट ऑफ लक, धन्यवाद। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, काही शंका असतील तर कमेंट करा, मित्रांना सांगण्यासाठी शेअर करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ ऐकण्यासाठी सन पब्लिकेशन या चॅनेलला सबस्क्राईब करा। प्राध्यापक रवी वरे सरांची गणितावरची अभिनव पुस्तके संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध आहे, जरूर खरेदी करा आणि गणिताची प्रगती साधा। थँक्स फॉर वॉचिंग।